एका आईचा आपल्या आजारी बाळाला रुग्णालयात नेण्याचा जीवघेणा प्रवास दाखवला। आणि आता एक मोठी बातमी येते, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांचा विजय झालाय। द्रौपदी मुर्मू यांना 812 मतं मिळालेली आहेत आणि त्यांनी विजय संपादित केला या निवडणुकीमध्ये। यशवंत सिन्हा हे त्यांच्या विरोधात उभे होते यूपीएकडून, पण द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत बाजी मारली आहे। संपूर्ण देशाचं लक्ष होतं, द्रौपदी मुर्मू यांचा विजय हा जवळपास निश्चित मानला जात होता मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीनंतर। आणि आता राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा निकाल लागलाय आणि द्रौपदी मुर्मू या आता महामहिम द्रौपदी मुर्मू होणार आहेत, राष्ट्रपतीपदी विराजमान होणार आहेत। विशेष म्हणजे द्रौपदी मुर्मू या देशाच्या पहिल्या महिला आदिवासी असतील की ज्या राष्ट्रपतीपदी विराजमान होतील। ही निवडणूक झाली आणि त्यात आता द्रौपदी मुर्मू यांचा विजय झालाय। भाजपकडून एनडीएकडून द्रौपदी मुर्मू यांचं नाव निश्चित करण्यात आलं होतं आणि त्याविरोधात युपीएने यशवंत सिन्हा यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं होतं, पण या निवडणुकीत आता द्रौपदी मुर्मू यांनी बाजी मारली आहे आणि द्रौपदी मुर्मू या आता देशाच्या नव्या राष्ट्रपती असतील, त्या देशाच्या 15व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतील द्रौपदी मुर्मू।